निलंगा तालुक्यातील खडक उमरगा येथे विजेच्या तारांमुळे शॉक लागून विश्वनाथ शिवाजी कदम वय वर्ष 28 या युवकाचा जागीच मृत्यू झालाय. घटना घडल्यानंतर तात्काळ गावातील ग्रामस्थ महिलासह महावितरण विभाग निलंगा या ठिकाणी कार्यकर्ता अभियंता वी आर ढाकणे यांना घेराव त्यांनी घातला आणि महावितरण विभागाच्या ढिसाळ आणि मनमानी कारभारामुळे युवक दगावल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तुम्हीच याला जबाबदार आहात असं म्हणत तात्काळ मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत नुकसान भरपाईची लेखी स्वरूपामध्ये कार्यालयात देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे गावातील धोकादायक असलेल्या ग्रामीण मेन विजेच्या लाईन सुरक्षित स्थळी हलवण्यात याव्यात अन्यथा तीव्र ठोक आंदोलन करण्यात येईल आणि याची पूर्ण जबाबदारी महावितरण विभागाकडे राहील असा इशारा देखील त्यांनी दिला. तो तर काय परत येणार नाही, तुम्ही काय केलं तर तो येऊ शकत नाही. त्याची जी दोन मुलं आहेत ना, त्याचा 6 वर्षाचा मुलगा, त्यावेळेस तुम्ही तिथे असताना ते बापाला अग्नी दे, त्यावेळेस त्याचं जे हरवलेलं छत्र आहे, ते हरवलेलं छत्र कोणाचा बाप देऊ शकत नाही. विश्वनाथ शिवाजीराव कदम हे माझे भाऊ काल लाईटचा करंट लागून त्यांच्या घरावरून गेलेली हाय टेन्शन वायर लचटकून करंट लागून त्यांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही या ठिकाणी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पार पडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत व त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर मयत आमचे भाऊ विश्वनाथ शिवाजीराव कदम यांच्या छोट्या छोट्या मुलांना मदत देऊन लवकरात लवकर घरावरून गेलेला तारा काढून टाकण्यात याव्यात व तसेच त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे की लवकरात लवकर 2 दिवसाच्या मध्ये त्या तारा काढण्यात येतील. त्यांच्या तात्काळ मदत करेन या आश्वासनाला, लिहून दिलेल्या आश्वासनाला ते व्यवस्थित हँडल केले तर ठीक आहे, अदरवाईज आम्हाला परत 2 दिवसानंतर महावितरणच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, तसेच तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल. त्याला पूर्णत्वास जबाबदार हे महावितरण असेल हे समस्त गावकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो. मुख्याधिकारी यांनी मुलाखत घेण्याचं मात्र टाळलं. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढेसह अस्लम शेख, लातूर.